नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण ओ पी बघतोय बीओ पीमध्ये आपण करंट अकाउंट कॅपिटल अकाउंट हेरर ओमिशन फॉरेन एक्सचे रिझर्व्ह बघितले फॉरेन फॉरेन्स एक्शन रिझर्वला कंटिन्युएशन आहे टॉपिकचं एक्सचेंज रेट तर एक्सचेंज रेटमध्ये काय असतं तर एक्सचेंज रेट कोणत्या टाईपचे असतात फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टीम फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम आणि हायब्रिड मॅनेज फ्लोट एक्शन रेट सिस्टीम ह्याच्या बाबतीत आपण माहिती घेतली आहे आता जो पुढचा टॉपिक आहे या टॉपिक मध्ये आपण एप्रिसिएशन डी व्हॅल्युएशन डिप्रिसिएशन रिव्हॅल्युएशन ऑफ द रुपी आपण नेहमी मार्केटमध्ये एक गोष्ट ऐकत असतो की जी इंडियन रुपी आहे तिथं डिप्रिसिएशन झालंय ठीक आहे डिव्हॅल्युएशन तर आता होत नाही पण जे काय झालंय ते डिप्रिसिएशन झालंय तर ह्या काय कॉन्सेप्ट आहेत ह्या आजच्या सेशन मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे डिप्रिसिएशन डी व्हॅल्युएशन डिप्रिसिएशन डी व्हॅल्युएशन दोन्हीचा इफेक्ट कसा असतो दोन्हीचा इफेक्ट सेम असतो कशावरती आपल्या डोमॅस्टिक इकॉनॉमीवरती दोन्हीचा इफेक्ट कसा असतो सेम असतो फॉल इन द व्हॅल्यू ऑफ अ करन्सी ह्याच्यामध्ये काय होतं करन्सीच्या व्हॅल्यूमध्ये फॉल येतो काय येतो करन्सीच्या व्हॅल्यूमध्ये फॉल येतो इम्पोर्ट आर मोर एक्सपेन्सिव्ह एक्सपोर्ट आर मोर डिटेल डिटेलमध्ये समजायचं फॉल येत होते कसं होतं ते समजा पहिल्यांदे बघा आपण काय बघतोय डिप्रिसिएशन डीव्हॅल्युएशन फिक्स एक्सचेंज रेट रिजिम फिक्स एक्सचेंज रेट रिजिम मध्ये काय केलं जातं डीव्हॅल्युएशन केलं जातं इंडियाने तीन वेळेस डिवॅल्युएशन केलं आणि डिप्रिसिएशन दोन हजार बावीस मध्ये काय होतंय इंडियन रुपी ऑल टाइम लो ला गेलाय म्हणजे काय झालंय तर डिप्रिसिएशन झालंय आणि डिप्रिसिएशन कुणामुळे झालं इट इज बिकॉज ऑफ अ मार्केट फोर्सेस मार्केटच्या फोर्सेस मुळे डिप्रिसिएशन झालेलं आहे येत आहे का लक्षात आता एक्झॅक्टली डिप्रिसिएशन होतं म्हणजे काय होतं बघा आता एक डॉलर बरोबर आहे पंचवीस रुपये ज्या वेळेस तुम्ही एक डॉलर इंडियन एक्सचेंज मार्केटमध्ये घेऊन येतात त्याच्या अपोजिट तुम्हाला पंचवीस रुपये भेटतात जर तुम्ही हा सिनारिओ कन्सिडर केला आजच्या कंडिशनची कम्पेअर करू तर काय झाला रुपी हा स्ट्रॉंग झाला बघा इथं नंबर छोटा आहे नंबर छोटा असेल तर रुपी काय होतो स्ट्रॉंग होतो नंबर वाढत जातो तर रुपी काय होतो वीक होत जातो नंबर छोटा रुपी स्ट्रॉंग नंबर वाढत गेला रुपी वीक एक डॉलर बरोबर आहे पन्नास रुपये काय झालं डिप्रिसिएशन झालं ठीक आहे हा आरोकडे लक्ष द्या एक डॉलर बरोबर आहे पंच्याहत्तर रुपये काय झालं आणखीन डिप्रिसिएशन झालं एक डॉलर बरोबर आहे शंभर रुपये आणखीन काय झालं डिप्रिसिएशन झालं मग ह्यालाच काय म्हणतो आपण हे आपण डिव्हॅल्युएशन थ्रू करू शकतो आणि मार्केट फोर्सेसही करू शकतात तर हे जर फिक्स रेट रिझिम मध्ये होत असेल हे जर फिक्स्ड एक्सटेंडेड मध्ये होत असेल तर आपण डी म्हणणार आणि फ्लोटिंग मध्ये होत असेल तर काय म्हणणार आपण त्याला डिप्रिसिएशन असं म्हणणार मग ज्यावेळेस एक डॉलर बरोबर आहे पन्नास रुपये ह्याच्या कंपेरिझमला एक डॉलर बरोबर आहे शंभर रुपये होतो तर आपण ह्याला काय म्हणतो इंडियन रुपीची व्हॅल्यू कमी झाली आहे इंडियन रुपीची व्हॅल्यू कमी झाली आहे काय झाली आहे इंडियन रुपीची व्हॅल्यू कमी झाली आहे आता एक एक्झाम्पल एक सोबत आपण समजू इंडियन रुपीची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे काय झालं <coughs> इलॉन मी ट्विटर परचेस केलं खूप सारे लोकांना कामावरून काढून टाकलं चाळीस बिलियन डॉलर टाकलेत मला ते रिकवर करायचे आहेत ठीक आहे सगळं केलं टेस्ला आली स्पेस एक्स झाले स्टार्लिंग झाला सगळं झाले आता म्हणे आता मला रिटायरमेंट घ्यायची आणि मला कशाचा बिझनेस करायचा आहे चहाचा बिझनेस करायचा आहे चायना श्रीलंका इंडियातून चहा इम्पोर्ट करणार आणि ग्लोबली एक्सपोर्ट करणार असा भारी चहा बनवणार की एक चहा पिला की दिवसभरात लागणार सगळे विटामिन मिनरल्स फॅट लॉस प्रॉपर्टी वेट गेन प्रॉपर्टी सगळेच त्याच्यामध्ये भेटणार एका चहामध्ये मी असं इनोव्हेशन करणार आणि आता काय डोक्याला त्रास नाही घेणार ठीक आहे त्यांनी काय केलं टी ट्रेडिंगचा बिझनेस करायची सुरुवात केली त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस दोन कन्सिडर करा दोन हजार दहा मध्ये एक डॉलर बरोबर काय होता पन्नास रुपये होता ठीक आहे मग एका डॉलर एक, एक ए वन के जी ची किंमत किती आहे वन के जी टी ची किंमत आहे इंडियन मार्केटमध्ये पन्नास रुपये टेक्निकली नाही आहे आजमशन आहे एक किलो चहा किती रुपयात भेटतो पन्नास रुपयात भेटतो मग इलॉन मस्कला एक एक किलो चहा घेण्यासाठी किती डॉलर द्यावे लागतील एक डॉलर द्यावं लागेल एक डॉलर दिला की काय येईल एक किलो चहा येईल पण डिप्रिसिएशन झालं इधर व्हॅल्युएशन झालं आणि आता एक डॉलर बरोबर आहे किती रुपये एक डॉलर बरोबर आहे शंभर रुपये मग आता काय करावं लागेल इलॉन मस्कला जर दोन हजार वीस मध्ये इलॉन मस्त चहाची कंपनी सुरू केली त्यावेळेस एका डॉलरमध्ये त्याला एक डॉलर इक्वस्ट टू फिफ्टी रुपीज वन के जी चहा भेटू लागला ठीक आहे आता काय झालं आता डिप्रिसिएशन झालं डिव्हॅल्युएशन झालं आणि एक डॉलर बरोबर शंभर रुपये झाले तर त्याला वापस चहा घ्यायचा आहे तर किती डॉलरमध्ये येईल तो तो त्याला इतर एका डॉलरमध्ये टू के जी टी भेटेल

वीक झाला असं का म्हणतो एक डॉलर बरोबर आहे पन्नास रुपये एक किलो चहा भेटतोय ठीक आहे डॉलर ची रुपयाची व्हॅल्यू ठीक ठाक आहे डिप्रिशिएशन झालं डिवॅल्युएशन झालं एक डॉलर शंभर रुपयाला झाला एक्सपोर्ट जो काही भारतातून एक्सपोर्ट आहे टी आहे किंवा भारतातून एखादी गोष्ट इम्पोर्ट होणार आहे तो कशाला विचार करेल ह्या रेट काय झाला त्याचं काय म्हणणं आहे की मला एका डॉलरमध्ये किती रुपये देणार इंडियन फॉरेन मार्केट काय म्हणतं फॉरेन एक्सचेंज मार्केट एका डॉलरमध्ये तुम्हाला रुपये भेटेल मग त्याला शंभर रुपयात दोन किलो चहा आला आधी एका डॉलरमध्ये एक किलो चहा यायचा आता एका डॉलरमध्ये दोन किलो चहा यायला लागला रुपयाची व्हॅल्यू पडली का नाही तर डेफिनेटली रुपयाची व्हॅल्यू पडली जर रुपयाची व्हॅल्यू कमी झाली आकडा वाढलाय आकडा वाढला पण रुपयाची व्हॅल्यू आकडा वाढला मग मोठी नाही झाली कशाशी कंपॅरिझम आहे डॉलरची कंपेरिजम आहे कशाशी कंपॅरिझम आहे डॉलरची कंपॅरिझम आहे तर काय झाली तर रुपयाची किंमत कमी झाली आधी कन्सिडर करा हा सिनारिओ होता दोन हजार दहाचा एक डॉलर बरोबर हे आता दोन हजार पंचवीस मध्ये कन्सिडर करा की एक डॉलर बरोबर शंभर रुपये झाला तर आधी दोन हजार दहा मध्ये काय यायचा एक किलो टी यायचा एका मध्ये आता एका डॉ चहाची किंमत तिथंच राहिली एका डॉलरमध्ये किती यायला लागला दोन किलो यायला लागला ह्याचा अर्थ काय झाला रुपीची व्हॅल्यू कमी झाली आहे इकडे आकडा वाढला स्टील व्हॅल्यू कशी झाली कमी झाली मग काय फायदा होईल मग इलॉन मस्क हसणार नाही तर काय होईल त्याला तर खुशीच होईल ना मी चहा आता बिझनेस करतोय आधी एका डॉलरमध्ये मला एक किलो चहा भेटायचा आता मला एका डॉलरमध्ये दोन किलो चहा भेटायला लागला आलं लक्षात म्हणून काय होणार इलॉन मस्क कोण आहे तर इलॉन म्हणजे भारतातून एखादी गोष्ट इम्पोर्ट करतोय भारतातून एखादी गोष्ट म्हणजे काय भारत एखादी गोष्ट एक्सपोर्ट करतोय मग आपले एक्सपोर्ट काय होणार तर भारताचे एक्सपोर्ट हे स्वस्त होणार आलं का लक्षात भारताचे एक्सपोर्ट हे ग्लोबल मार्केटमध्ये स्वस्त होणार डिव्हॅल्युएशन आणि डिप्रिसिएशन मुळे एक्सपोर्ट कसे होणार स्वस्त होणार पण लॉंगर टर्म साठी चांगलं आहे का तर लॉंगर टर्मसाठी डिप्रिसिएशन डिव्हॅल्युएशन चांगलं नाहीये खूप मोठं फ्लक्च्युएशन चांगलं नाहीये भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट येईल का भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणार नाही इतर भारतात कुणी इन्व्हेस्ट करणार नाही किंवा भारतातल्या लोकांनी बाहेरच्या देशातून एक टक्का व्याजाने पैसे भेटतात म्हणून कर्ज घेतलंय आणि डीवॅल्युएशन झालं तर फरक काय पडणार आहे त्यांना शेवटी त्या समोरच्या माणसाला डॉलरमध्येच पैसे रिटर्न करणार मध्ये तर पैसे रिटर्न नाही करता येणार त्याच्यामुळे मग काय इकॉनॉमी स्टेबल नाही राहणार म्हणून खूप डिव्हॅल्युएशन खूप जास्त डिप्रिशिएशन चांगलं नाही तुम्ही म्हणणार श्रीलंकन रुपीज अडीचशे रुपयाला एक डॉलर बरोबर अडीचशे रुपये रुपये पाकिस्तानी मग त्यांचे एक्सपोर्ट खूप स्वस्त होतील का बघू आपण थोडं बहुत डिव्हॅल्युएशन डिप्रिशिएशन ओके बट मग लोक पॅनिक का करून जातात गव्हर्नमेंट मीडिया द हिंदू वाले इंडियन एक्सप्रेस वाले ओरडायला काय लागतात तर नाही ओरडत त्यांना बघा शॉर्ट टर्म मध्ये काय होईल एक्सपोर्ट इज अ मोर कॉम्पिटेटिव्ह ग्लोबल मार्केट मध्ये मा एक्सपोर्ट कसा होईल खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह होईल <coughs> अपोजिट इम्पोर्ट आर मोर एक्सपेन्सिव्ह इम्पोर्ट काय एक्सपेन्सिव्ह होतं ते आपण बघू इथे कन्सेप्ट समजा करन्सी वॉर किंवा चायना जो आहे ना तो त्याच्याकडे ट्रिलियन फॉरेन चा फॉरेन आहे चायना काय करतो जाणून बुजून जाणून बुजून स्वतःची करन्सी डी व्हॅल्यू करत राहतो स्वतःची करन्सी काय करत राहतो डी व्हॅल्यू करत राहतो कधी स्वतःच्या करन्सीचे ऍप्रिशिएशन होत येत नाही आणि जाणून बुजून डी करतो त्याच्यामुळे सगळ्या लोकांना चायनातून गुड्स इम्पोर्ट करायला स्वस्त होतं चायनाचे गुड्स कसे आहेत एकतर लार्ज स्केल वरती मैन्युफैक्चरिंग लार्ज 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 स्केलर मैन्युफैक्चरिंग तुम्हें आज जे हेडफोन घात तो भले एखी इंडियन कंपनी मी वी कोई संगते कि मेड है मैग्जिम असेंब्ली करते अख्ख्या जगह हेडफोन बनवते फॉर एक्जाम्पल स्कल कैंडी बोट को हेडफोन कंपनी नाव न फिलिप्स फिलिप्स भले जैपनीज कंपनी है इस्टैब्लिशमेंट कुछ तीस प्लांट कुछ चाइना मधे मैं तो मस तो प्रोडक्शन कोणत्या गोष्टीचं मास प्रोडक्शन केले की किंमत कमी होत आहे त्याच्या अपोजिट त्याच्या अपोजिट काय होतं की स्वतःची करन्सीला डी व्हॅल्यू ठेवायचं कधी वाढू नाही द्यायचे आणि वाढू नाही दिल्यामुळे काय होणार जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर काय होणार एक्सपोर्ट चायनाचे चिपर रेटमध्ये होणार मग एक्सपोर्ट आर मोर कॉम्पिटेटिव्ह ठीक आहे <laughs> इम्पोर्ट आहे समजून घेऊ इम्पोर्टचं काय होतं इम्पोर्ट आर मोर एक्सपेन्सिव्ह इम्पोर्ट काय होणार खूब जास्त एक्सपेंसिव होना। इस एग्जांपल ठीक है। इम्पोर्ट का मार्ग होना। क्रूड ऑयल सा एक बैरल। हाइपोथेटिकल है, हाइपोथेटिकल एग्जांपल है। सत्तर आयसी नौ रुपये बैरल चल रहे हैं। तो आपसे है। एक क्रूड ऑयल सा बैरल एक डॉलर लाए। ठीक है? थीके? ज्यावेळेस वेळेस ज्या एका एक डॉलरचा रेट हा पंचवीस रुपये असतो ज्यावेळेस एका एक डॉलरचा रेट हा पंचवीस रुपये असतो आपल्याला काय होत आहे पंचवीस रुपयामध्येच क्रूड ऑइल भेटत आहे किती एक बॅरल ठीक आहे हा रेट डबल झाला एक चा एक डॉलर बरोबर पन्नास रुपये झाला तर आपल्याला एक बॅरल घेण्यासाठी पन्नास रुपये द्यावे लागतात हा रेट पंच्याहत्तर रुपये झाला एक एक बॅरल घेण्यासाठी पंच्याहत्तर रुपये द्यावे लागतात पुढे जाऊन एक बॅरल एक डॉलर शंभर रुपये रुपयाला एक बॅरल क्रूड ऑइल द्यावं लागेल काय झालं आपण जो इम्पोर्ट करतो तो, तो महाग झालाय का नाही आणि आपण पहिले पंचवीस रुपयाला एक बॅरल घेत होतो आता एका बॅरल साठी शंभर रुपये द्यावे लागतात मग तो शंभर रुपये द्यावे लागत असतील तर गव्हर्नमेंट म्हणेल का नाही काय का ते आम्हाला काय माहित नाहीये ते झालं ना 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 ते झालं आपल्याला आपल्या देशात काहीच करायचं नाही आहे आपल्याला फक्त एलपीजी फुकट द्यायचा स्वस्त द्यायचा आणि पेट्रोल डिझेल वरती सबसिडी द्यायची गाडीत पेट्रोल टाका फिरत राहा कामधंदा काही करू नका विषय मिटवून टाका बाकी आपल्या काहीच करायचं नाही आपल्या देशात इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे डेव्हलप करायचं नाही असं असेल तर ह्याच्यावरती काय करेल गव्हर्नमेंट कंटिन्यू सबसिडी देईल आणि जर काँग्रेस गव्हर्नमेंटनेच ठरवलं आणि नंतर एन डी ए गव्हर्नमेंटने त्याला कंटिन्युएशन केलं त्यांनी काय केलं की जो क्रूड ऑइलचा रेट आहे तो मॅच करून दिला क्रूड ऑइल वाढला रेट वाढला डॉ डॉलरचा रेट वाढला क्रूड ऑइलचा रेटही वाढला तर मग अशा सिनारीओमध्ये काय होणार एक बॅरल पंचवीस रुपयात द्यायचं त्यावेळेस आपल्याला पेट्रोल डिझेल भेटत असेल वीस रुपयाला आता एक बॅरल शंभर रुपयाला झालंय मग पेट्रोलचा रेट काय होणार वीसच्या पेट्रोल डिझेलचा रेट ऐंशी रुपये होणार मग काय झालं की आपण कुठलीही गोष्ट इम्पोर्ट करून आणि आपण मेजॉरिटीला काय इम्पोर्ट करतो पेट्रोल क्रूड ऑइल पेट्रोलियम पदार्थ <coughs> <coughs> फर्टिलायझर्स जे आपली मेन इकॉनॉमी ड्रायव्हर आहे त्या गोष्टी काय करतो आपण इम्पोर्ट करतो मग त्याचे पैसे जास्त द्यावे लागतील ना मग आता चहाचं उत्पन्न आहे तिथंच आहे चहाचं उत्पन्न व्यवस्थित सगळं चांगलं चाललेलं आहे इल्ड पण वाढते सगळं वाढतंय सप्लाय बरोबर आहे ठीक आहे पण ट्रान्सपोर्टेशन लॉजिस्टिकचं काय करायचं जर डिप्रिसिएशन झालं डीवॅल्युएशन झालं डिप्रिसिएशन झालं डीवॅल्युएशन झालं तर तुमचे इम्पोर्ट बिल महाग होणार तुमचं पेट्रोल डिझेल महाग होणार मग चहा बनतोय दार्जिलिंग सिक्कीम तिथून मुंबई पोर्ट पर्यंत आणावं लागेल ना मग लॉजिस्टिक महाग होणार का नाही मग लॉजिस्टिक महाग होणार मग पेट्रोल डिझेल महाग झालं की फळभाज्या महाग होणार ट्रान्सपोर्ट महाग होणार लेबर चार्ज महाग होणार मग काय होणार महागाई खूप जास्त वाढणार मग आपल्याला चालेल का असं आपलं असं डिप्रिसिएशन डिव्हॅल्युएशन कुठल्याही देशाला कुठल्या इकॉनॉमीला चालणार नाही तुमच्या डोक्यात लगेच प्रश्न पडेल तर किती छान आहे ज्या श्रीलंकेमध्ये अडीचशे रुपयाला काय अडीचशे रुपयाला एक श्रीलंकन रुपयेच भेटत मग तिथूनच आपण चहा इम्पोर्ट करू ना जग तिथून चहा इम्पोर्ट करेल अरे पण ते चहा इम्पोर्ट करण्यासाठी पेट्रोल डिझेल इम्पोर्ट तर करावं लागेल तर बिल द्यावं लागेल चहा कुठल्या तरी ठिकाणानं कुठल्या तरी पोर्टवर येण्यासाठी पेट्रोल डिझेल तर लागेल मध्ये अशी टाइम झाली होती की रेशनिंग करावं लागत होतं श्रीलंकेमध्ये पेट्रोल डिझेल भेटत नव्हतं त्या तशाने काय होणार तशाने काम नाही होणार महागाई पण काय झाली होती त्याच प्रमाणामध्ये वाढली होती म्हणून डिप्रिसिएशन डिव्हॅल्युएशन खूप जास्त झालं तर इम्पोर्ट महाग होणार आणि इम्पोर्ट महाग झालं की महागाई बाय डिफॉल्ट महाग होणार का कारण इंडियामध्ये मेन कंपोनंट काय आपण बघितला क्रूड ऑइल हा मेन कंपोनंट आहे इन शॉर्ट डिप्रिसिएशन कुणाला मजा आहे ना इलॉन ठीक आहे जे भारतातून एखादी गोष्ट बाहेर घेऊन जातात एक्सपोर्ट कसा होणार स्वस्त होणार थो, क्लासिफिकेशन बघून घेऊ डिप्रिसिएशन डिप्रिसिएशन घेऊशन वेल इज अ फॉल इन द व्हॅल्यू ऑफ करन्सी करन्सीच्या व्हॅल्यू मध्ये फॉल होतो आकडा मोठा होतोय परचेसिंग पॉवर कमी होते ना पर्चेसिंग पॉवर कमी होते आणि डिप्रिसिएशन कशामध्ये होतं फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम मध्ये होतं फ्लोटिंग एक्शन रेट सिस्टीम मध्ये होता एक ऍडिक्शनल पॉइंट ऍड करतो दोन हजार बावीस मध्ये इंडियन रुपीजचं डिप्रिसेशन होते ऑल टाइम लोला चाललाय ऑल टाइम लोला चाललाय मग फक्त फ्लोटिंग एक्सचेंज रेट मध्ये होता का नाही मॅनेज फ्लोट एक्शनडेट सिस्टीम मध्ये पण काय होतं मॅनेज फ्लोट एक्सचेंज रेट सिस्टिम मध्ये सुद्धा डिप्रिशिएशन होतं ऑन अदर हँड डी वॅल्युएशन ऑक्कर बँक करन्सी सेंट्रल बँक करन्सी सेंट्रल बँक लाइक आरबीआई स्वतःहून म्हणते नाही बाबा आम्हाला एक्सपोर्ट आहे आमच्याकडे डॉलरच नाही आहे आमचे एक्सपोर्ट वाढले पाहिजेत आमचे एक्सपोर्ट वाढले पाहिजे तर आमचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व वाढेल आम्हाला काय आहे सस्टेन आहे वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये आम्हाला डिव्हॅल्युएशन करायचं मग हे काय करतात लोअर द एक्सचेंज रेट स्वतःहून रेट लोअर करतात आणि हे कशामध्ये होतं फिक्स एक्सचेंज रेट सिस्टीममध्ये डिवॅल्युएशनचं काम होतं मग ज्यावेळेस आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यावेळी ते आपण काय केलं डिव्हॅल्युएशन केलं आपण टोटल तीन वेळेस डिव्हॅल्युएशन केलं एकोणविशे एकोणपन्नास एकोणीसशे सहा एकोणीसशे एक्क्याण्णव सगळं झाल्यानंतर कधी असेल टाइम तर ह्याची सगळ्यांची स्टोरी सांगतो ह्या टाइम मध्ये काय झालं काय हे डिवॅल्युएशन केलं प्रत्येकाच्या मागे एक थेरी आहे पण लॉजिक नाही आहे कधी एक्झाम मध्ये एवढं नाही विचारणार पण लास्ट डिव्हॅल्युएशन होतं बॅलन्स ऑफ पेमेंटच्या इकॉनॉमिक क्रायसिस नाईन्टीन नाईन्टी वनच्या टाइमला एकोणीशे एकोणव्याच्या टाइमला काय झालेलं आहे डीवॅल्युएशन झालेलं आहे वारे� इफेक्ट कुणावरती होतो याचा गेनर कोण आहेत कोणाला मजा येते डिव्हॅल्युएशन झालं डिप्रिशिएशन झालं तर बट ऑबियस आहे एक्सपोर्टर भारतातून जे लोक बाहेर गुड्स पाठवतात ते काय झाले सगळे एक्सपोर्टर झाले आणि ग्लोबल मार्केटमध्ये काय झालं रुपयाची किंमत कमी झाली कम्पेअर्ड टू द डॉलर मग आपला जो काही एक्सपोर्ट आहे हा कसा होणार आपला एक्सपोर्ट हा चीप होणार त्याच्यामुळे एक्सपोर्टरला मजा येणार डोमॅस्टिक टुरिझम इंडस्ट्री जर तुम्ही आता श्रीलंकेत फिरायला गेलात एक डॉलर बरोबर अडीचशे रुपये चाललो मजाच येईल ना येईल का नाही मजा एक हजार डॉलर तुम्ही घेऊन जातात म्हणजे किती होऊन अडीच लाख रुपये तुम्हाला अडीच लाख श्रीलंकन रुपये भेटतात म्हणजे काय झालं तुम्हाला तिथं खर्च करण्यासाठी पैसे खूप जास्त भेटतात येत आहे का लक्षात एक हजार डॉलर घेऊन जायचे अडीच लाख श्रीलंकन रुपीज हातामध्ये भेटणार मग ही जी काय डोमेस्टिक टुरिझम इंडस्ट्री आहे ही कशी जाईल बुम मध्ये जाईल पण मध्ये असं होतं का तिथे ऍक्च्युली महागाई खूप झालेली असते दुधाचं पाकिट भेटत नाही म्हणजे जो चहा भारतामध्ये दहा रुपयाला बारा रुपयाला प्यायची सवय असते त्या चहाची किंमत मेबी तिथे तीनशे चारशे रुपये असू शकते महागाई तेवढी वाढली आहे मग डिव्हॅल्युएशन किंवा डिप्रिसिएशनचे लुजर कोण आहेत इम्पोर्टर क्रूड ऑइलचा आत्ताच एक्झाम्पल दिला इम्पोर्ट काय होईल महाग होईल कुठली गोष्ट इम्पोर्ट करण्यासाठी एक डॉलर बरोबर पन्नास रुपये आता एक डॉलर बरोबर शंभर रुपये झाले डबल पैसे द्यावे लागतील आणि ते काय डबल पैसे दिले तर इम्पोर्टर म्हणणार आहे की मी माझ्या घरातून देतो माझ्या खिशातून देतो आरबीआय म्हणणार आहे का माझ्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह घेऊन जा नाही तो काय करेल फिनिश गुड प्रोडक्टची प्राइस वाढवेल आपण जर क्रूड ऑइलसाठी एक डॉलरला शंभर एक बॅरलला शंभर रुपये देतो एक डॉलर देतो टू हंड्रेड रुपीज कुणाकडनं वसूल होणार एंड कस्टमर कडनं वसूल होणार एंड कडे किंमत वाढली काय होणार मागे वाढणार याच्यामुळे <coughs> डोमेस्टिक पेट्रोकेमिकल प्रोडक्ट काय होणार खूप महाग होणार तर हे काय झालं हे आपलं डीवॅल्युएशन झालं आणि डिप्रिसिएशन झालंय आता डीवॅल्युएशन डिप्रिसिएशन डिप्रिसिएशनच्या एक्झॅक्ट अपोजिट डी डिप्रिसिएशनच्या डिप्रिसिएशन एक्झॅक्ट अपोजिट तर काय आहे ते रिव्हॅल्युएशन अँड द दिसिएशन रिव्हॅल्युएशन अँड द दिसिएशन तर रिव्हॅल्युएशन म्हणजे काय मीन्स रेज इन द डोमेस्टिक करन्सी ठीक आहे डोमेस्टिक करन्सी काय होते महाग होत चालली आहे डॉलरच्या कम्पेरिझन इन द रिलेशन ऑफ अ फॉरेन करन्सी इन अ फिक्स एक्सचेंडेज सिस्टम तर फिक्स एक्सटेंडेड सिस्टम मध्ये काय केलं जातं रिव्हॅल्युएशन केलं जातं ठीक आहे आणि मॅनेज फ्लोट किंवा फ्लोटिंग एक्सचेंजेड सिस्टम मध्ये काय केलं जातं ऍप्रिसिएशन केलं जातं वेअर हॅज ऍप्रिसिएशन इनक्रीज द एक्सटर्नल व्हॅल्यू ऑफ अ करन्सी ठीक आहे इन फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम मध्ये रिव्हॅल्युएशन फिक्स मध्ये एप्रिसिएशन फ्री फ्लोटिंग मध्ये वापस आपले डायग्राम चार्ट ऍरो कडे लक्ष द्या डिप्रिसिएशन आणि डीव्हॅल्युएशन डिप्रिसिएशन आणि डिव्हॅल्युएशन याच्यामध्ये ज्या गोष्टी होत होत्या ना त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट होणार त्याच्या एक्झॅक्टली त्याच्या एक्झॅक्टली काय होणार अपोजिट होणार ठीक आहे तिथ एक्सपोर्ट चिप्स झाला होता इथे एक्सपोर्ट महाग होणार तिथं इम्पोर्ट महाग झाला होता इथं इम्पोर्ट स्वस्त होणार तिथं महागाई वाढत होती इथं महागाई इन्फ्लेशन कमी होणार काय होतं बघत आहे एक्झाम्पल रिव्हॅल्युएशन एप्रिसिएशन ऑफ अ करन्सी डॉलर इज टू हंड्रेड रुपीज ठीक आहे एका डॉलरमध्ये हंड्रेड रुपीज वन के जी टी येत होता आता काय सुरू झालं एप्रिसिएशन सुरू झालंय वन डॉलर इज इक्वल्स टू सेव्हन्टी रुपीज ठीक आहे डॉलर डॉलर टू टू त्यावेळेस किती आहे झिरो पॉईंट फाईव्ह के जी टी एन झिरो पॉइंट फाईव्ह के जी एका मध्ये टी मग डॉलरच्या कम्पेरिझनने ह्याची व्हॅल्यू वाढते का नाही रुपयाचे तर डेफिनेटली डॉलरचं कंपेरिजन केलं फॉरेन करन्सीचं जर कंपॅरिझन केलं तर ह्याची व्हॅल्यू काय होते ह्याची व्हॅल्यू वाढते काय होते व्हॅल्यू ह्याची वाढते वाढते म्हणजे काय ऍप्रिसिएशन केलं जाते किंवा रिव्हॅल्युएशन केलं जाते आधी एका मध्ये एक किलो चहा यायचा आता एका मध्येच काय येत अर्धा किलो चहा येतोय एका मध्ये अडीचशे ग्रॅम चहा येतोय पाव किलो चहा येतोय म्हणजे काय झालंय इथं रुपयाचं ऍप्रिशिएन किंवा रुपयाची किंमत वाढत चालली आहे ॲज कम्पेअर टू द डॉलर या ॲरोकडे लक्ष द्यायचं एरोकडे लक्ष दिलं लगेच समजून मग आता काय होईल दी करन्सी अप्रिशिएशन युजली रिड्यूस द इन्फ्लेशन काय होणार इन्फ्लेशन महागाई जी आहे काय होणार ती कमी होणार इम्पोर्ट बिकम अ चिपर तिकडे एक्सपोर्ट चिपर होते इथे इम्पोर्ट चिपर होणार अँड लोअर द प्राइस लीड टू द लोअर इन्फ्लेशन प्राईस कमी होणार तर इन्फ्लेशन कमी होणार तर आपलं क्रूड ऑइलचंच एक्झाम्पल घेऊ आधी आपल्याला शंभर रुपये द्यावे लागायचे एक बॅरल क्रूड ऑइल साठी कारण एक डॉलर बरोबर आहे शंभर रुपये होते आता एक डॉलर बरोबर झालाय पन्नास रुपये आपल्याला किती बॅरल आले दोन बॅरल आले ठीक आहे आता एक डॉलर बरोबर झाला पंचवीस रुपये आता किती बॅरल यायला लागले आता चार बॅरल यायला लागले ठीक म्हणजे काय झालं स्वस्त होत गेलं क्रोडा याला दुसरं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आधी एक डॉलर साठी शंभर रुपये एक डॉलर एक, एक बॅरल त्याच्यानंतर आपला रुपये झाला पन्नास रुपये ठीक आहे पन्नास रुपयात दोन बॅरल यायला लागले याचा अर्थ काय झाला की जर आपल्याला क्रूड ऑइल स्वस्त भेटत असेल तर आपण डोमॅस्टिकली काय करणार पेट्रोलच्या डिझेलच्या प्राइस कमी कमी करत शंभर रुपयात पेट्रोल डिझेल पंचवीस रुपये करणार पंचवीस रुपये केलं तर काय होणार ॲटोमॅटिकली लॉजिस्टिक ट्रान्सपोर्टेशन भाजीपाला खत सगळ्यांच्या प्राइस कमी होणार स्टेबिलायझेशन येणार आणि महागाई कशी येणार आटोक्यामध्ये येणार पण याचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे इम्पोर्ट बिकम चीपर पण एक्सपोर्ट काय होतं याच्यामध्ये <laughs> एक्सपोर्ट मार्क होऊन जाईल एक्सपोर्ट कसा होईल खूप जास्त महाग होऊन जाईल एक्स्पोर्ट काय होईल खूप जास्त महाग होऊन जाईल आधी काय होतं एक डॉलर दिला की शंभर रुपये शंभर रुपये एक किलो चहा आहे याचा आता रिव्हॅल्युएशन ॲप्रिसिएशन झालं एक डॉलर बरोबर पन्नास रुपये झाले आता तेवढाच एक किलो चहा घेण्यासाठी किती डॉलरची गरज पडली दोन डॉलरची गरज पडली काय झाली दोन डॉलरची गरज पडली मग आपल्या देशातून ज्या एक्सपोर्ट होणाऱ्या गोष्टी आहेत कशा त्या महाग झाल्या मग भारतातून एक्सपोर्ट होणाऱ्या गोष्टी महाग झाल्या तर आपण जो काही एक्सपोर्ट मार्केट आहे जगभराचा त्याच्यामध्ये आपण कॉम्पिटिटिव्हनेस राहणार का नाही राहणार आपण त्याच्यामध्ये टिकाव धरू शकत नाही पण आपले एक्सपोर्ट महाग होतात त्याचा आणखीन एक वेगळा इम्पॅक्ट होतो आपल्या इकॉनॉमीवर इम्पोर्टचा आपण फक्त क्रूड ऑइलच्या बाबतीत विचार केला फक्त क्रूड ऑइल स्वस्त होणार आहे का रिव्हॅल्युएशन मध्ये बिलकुल नाही ओव्हरऑल सगळेच गुड्स अँड प्रोडक्ट्स कपडे असतील घड्याळ असतील फर्निचर असेल वॉच असेल पेपर असेल इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील सगळ्याच गोष्टी स्वस्त होतील मग इंडियात एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करायची आहे एखादा एलई डी टी व्ही मॅन्युफॅक्चर करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला लागतील ला पंचवीस हजार रुपये ठीक आहे मॅन्युफॅक्चरला आणि तोच जर चायनातून तोच जर चायनातून इम्पोर्ट केला इम्पोर्ट शिपर आहे आपल्याकडे जर इम्पोर्ट केला तर कितीला पडणार तो तर तो पडेल पंद्रह हजार रुपया मैं कशाला म म डोकल लशाला टी वी बनवा बसा घया ना सूड्स इम्पोर्ट करा ट्रेडर मनते हमारा लोकल मार्केट का प्रोडक्ट नको हम तो चलाएंगे सिर्फ चाइना चाइना चलाएंगे कंबोडिया चलाएंगे मलेशिया चलाएंगे वहीं का प्रोडक्ट चलाएंगे साउथ कोरिया का प्रोडक्ट चलाएंगे डोमेस्टिक प्रोडक्ट की गरज नहीं कोमेस्टिक प्रोडक्ट महागे ठीक है मूल इम्पोर्ट आर मोर एट्रैक्टिव हा कंडिशन मे इम्पोर्ट खूब अट्रैक्टिव होता है कॉजिंग द लोकल प्रोडक्ट फॉल आणि ह्याच्यामुळे काय होतं लोकल प्रोडक्ट ची किंमत कमी कमी पडत जाते अल्टिमेटली इंडस्ट्री शटडाऊन डाऊन जाते तर हे झालं डिप्रिसिएशन डिव्हॅल रिव्हॅल्युएशन ऑफ द करन्सी होप तुम्हाला समजलं असेल काही डाऊट असतील एखाद्या लाईव्ह सेशन मध्ये जे काय तुमचे डाउट्स असतील तुम्ही या टॉपिकच्या रिगार्डिंग विचारू शकता आता याच्यामध्ये दोनच कन्सेप्ट आहेत एक आहे नीर आणि एक आहे रीड ठीक आहे नीर आणि रीड काय ते बघून घेऊ एकच कीवर्ड आहे तो कीवर्ड समजला की झाला नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट जगात खूप सारे देश आहेत खूप सारे देश आहेत पण आपण ट्रेडिंग किती लोकांसोबत करतो आपण ट्रेडिंग हा कमी लोकांसोबत करतो मग जे आपले मेजर ट्रेडिंग पार्टनर आहेत जे भारताचे मेजर ट्रेडिंग पार्टनर आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आपल्या करन्सीचा रेट काढणं ह्याला काय म्हणायचं नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट का नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट आपण जर कॅरिबियन एखादी आयलंड आहे कॅरिबियन देश आहे सुद्धा आपली एम्बसी पण नाही कुठली गोष्ट एक्सपोर्ट करत नाही इम्पोर्ट करत नाही त्याच्यासोबत व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून काय फायदा आहे आपला मेजर ट्रेडिंग पार्टनर सोबत जर आपण काढला तर खरं आपल्याला समजेल की आपली रुपीचा एक्सचेंडेट रेट कसा तर हे नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट मीर जो काय असतो हा इंडेक्स असतो मग मीर काय अनएडजस्टेड हा ऍडजस्ट केलेला नाही आहे वेटेड म्हणजे कुठल्या करन्सीसोबत कोणत्या कोणत्या मेजर करन्सीसोबत आपला ट्रेड होतो त्याच्यानुसार त्याचं काय वेटेज दिलेलं आहे ए जप ए चायना आहे सौदी अरेबिया आहे कुवेत आहे रशिया आहे है, हे मेजर ट्रेडिंग पार्टनर आहे श्रीलंका आहे नेपाळ बांगलादेश आहे तर हे मेजर ट्रेडिंग पार्टनर त्यांच्या त्यांच्या ट्रेडिंगनुसार काय केलं जातं वेटेज दिलं जातं आणि अनएडजस्टेड वेटेड ॲव्हरेज रेट काय केलं जातंज रेट काढतो रेट टू विच करन्स कंट्रीज करन्सी एक्सचेंज फॉर द बास्केट ऑफ फॉरेन करन्सी तर एका करन्सी सोबत नाही मल्टिपल फॉरेन करन्सी सोबत आपला एक्सचेंज रेट कसा फ्ल काम करतोय हे आपल्याला समजतं द नॉमिनल एक्सचेंज रेट इज द अमाऊंट ऑफ डोमेस्टिक करन्सी विच ऑफ फॉरेन करन्सी म्हणजे आपल्याला हे इंडेक्स दाखवतो की फॉरेन करन्सी पर्चेस करण्यासाठी आपल्याला कमीत कमी किती लागतं तर नीर काय इंडिकेट करतो कंट्रीज इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्हनेस इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्हनेस इन द टर्म ऑफ अ फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणजे आपली कॉम्पिटेटिव्हनेस किती आहे फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये हे कोण केलं जातं नॉमिनल एक्सचेंज रेट अनएडजस्टेड वेटेड ॲव्हरेज रेट पुढे काय आहे रील रील रीलला रील काय म्हणतात रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट ह्याच्यामध्ये एकच इम्पॉर्टंट आहे हा पेक्षा वेगळा काय आहे कारण तो अनड होता तो क्या होता अनऐडजस्टेड होता है ठीक है हा हाजजस्ट बाय इन्फ्लेशन एडजस्ट बाय द इन्फ्लेशन इन डिफरेंशियल बिटवीन द डोमेस्टिक कर महागई सोबा एडजस्ट किया इंडिया का मेजर ट्रेडिंग पार्टनर है मै अमेरिके महागाई है भारत की महागाई है मग ह्या दोघांच्या महागाईचा विचार करून ऍडजस्ट करून काय कॅल्क्युलेट केलं जातं रीर कॅल्क्युलेट केलं जातं दोन्ही दो देशांची महागाईचा विचार करून काय केला जातो ऍडजस्ट बाय द इन्फ्लेशन त्या गोष्टीमुळे तुम्ही म्हणाल की सर पन्नास रुपये डॉलर होता ऐंशी रुपये आहे काय आहे हे डिप्रिसिएशनच चाललंय काय करते गव्हर्नमेंट कोणते गव्हर्नमेंट या उद्या इंडियन रुपीजचं कधीही डिप्रिसिएशनच चालू आहे इंडियन रुपीज कधी डिप्रिसिएशनच चालू आहे काय चाललंय तर हे काही नाही चाललंय महागाई आहे ही काय महागाई आहे आता बघा नीर आणि रीर मध्ये काय होतं एक मी बॅलन्स तुमच्या सेव्हिंग अकाउंटच्या एक्झाम्पल सोबत सांगतो जर तुम्ही मध्ये बघितलं ना तुम्ही बँकेत टाकलेत एक लाख रुपये ठीक आहे ऑन अँड ॲव्हरेज तुम्हाला सिक्स टू सेवन पर्सेंट भेटतो सात वर्षानंतर तुमचे बट पैसे डबल होणार आहे <coughs> एक लाखाचे दोन लाख झाले ठीक आहे सात वर्षानंतर ह्याच्यामुळे तुम्ही तर विचार केला का नाही तुम्हाला काय वाटलं वा एक लाख रुपयाची कमाई झाली याच्यामध्ये मग तुम्ही काय केलं तुम्हाला गावाकडे कुठेतरी प्लॉट घ्यायचा होता त्या प्लॉटची किंमत ज्यावेळेस तुम्ही सात वर्षापूर्वी पैसे टाकले होते त्यावेळेस एक लाख होते तुम्ही आज गेले म्हणजे आता डबल पैसे आलेत माझ्याकडे तू एक लाख रुपये घे एक लाख रुपये मी होतो प्लॉट दे प्लॉटचा ओनर काय म्हणेल प्राइस डबल तुम्ही म्हणणार काय का महागाई वाढली प्रत्येक <coughs> वर्षी सात टक्क्यांनी महागाई वाढली तुम्ही जेवढा इंटरेस्ट रेट भेटत होता तेवढ्या टक्क्यांनी महागाई वाढली मग तुमच्या एक लाखाची व्हॅल्यू होती ती दोन लाख झाली पण इन्कम काय झाली महागाई तिला तुमचं इन्कम झिरो करून टाकलं पण इथं काय होतं इथं महागाई सोबत ऍडजस्टमेंट केली जाते कशासोबत <coughs> महागाई सोबत इन्फ्लेशन सोबत ऍडजस्ट केला जातो <coughs> मग नीर चांगला आहे का रीर चांगला आहे तर बट ऑबियसली रील इट्स ए अबाउट रियल स्ट्रेंथ ऑफ द डोमॅस्टिक करन्सी हा काय दाखवतो डोमॅस्टिक करन्सीची रियल स्ट्रेंथ दाखवतो तब ओफ प्रिवेस येर प्रिवेस येर प्रिवेस तर मित्रांनो आपण बॅलन्स ऑफ पेमेंट हा टॉपिक संपवला आहे यामध्ये जे व्हिरियस कंपोनंट होते ते कव्हर केलेक्शन रेट सिस्टीम कव्हर केलेला आहे ह्याच्यावरचा पी वायक्यू अनालिसिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बरेच सारे विचारण्यात आलेले आहेत तर आपण एकदा जेव्हा केव्हा टाइम भेटेल तेव्हा आपण पी क्यू अनालिसिस करू किंवा आपण असं डिसाइड करू की कमेंट्स जर कमेंट आल्या पीवायक्यू साठी तर डेफिनेटली आपण पी वायक्यू अनालिसिस जाऊ जर कमेंट आल्या इकॉनॉमिक्सच्या नवीन टॉपिकसाठी तर आपण इकॉनॉमिक्सचा नवीन टॉपिक ठरवू हे करण्यावरती डिपेंड आहे नवीन टॉपिक किंवा पीवाय क्युअना हे कमेंटवरती डिपेंड आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा एक छोटासा पॉइंट मला सांगायचा तो तुम्हाला रिटर्न एक्झाम मध्ये किंवा सी क्यू मध्ये कधी विचार नाही पण तुमच्या मॉकमध्ये त्याच्या बाबतीत विचारला जाऊ शकतं अमेरिका फॉरेन एक्सचेंज रिजर्व मेंटेन ठेवत नाही ग्लोबल करन्सी कोणती आहे ठेवतो अमेरिका फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह पण तो डॉलरमध्ये ठेवत नाही तो जॅपनीज येनमध्ये ठेवेल युहानमध्ये ठेवेल रुपीजमध्ये ठेवेल पाऊंड स्टर्लिंग युरोमध्ये ठेवेल पण त्याला डॉलरमध्ये मेंटेन ठेवायची गरज नाही का गरज नाही कारण अमेरिका स्वतः अमेरिकेचा फेडरल रिझर्व डॉलरला प्रिंट करू शकतो पण अमेरिका कितीही डॉलर प्रिंट करू शकतो का जर कितीही डॉलर प्रिंट केला जर एखाद्या गोष्टीचा सप्लाय जास्त झाला आणि त्या गोष्टीची डिमांड कमी असेल ठीक आहे तर काय होईल अल्टिमेटली त्या गोष्टीची प्राइस पडेल सप्लाय जास्त झाला डिमांड कमी आहे तर त्या गोष्टीची प्राइस पडेल त्या अमेरिका कितीही डॉलर प्रिंट करू शकत नाही तरीही अमेरिका स्वतःच्या कंट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक गुड्स वाईट गुड्स जे असतात इलेक्ट टेप फ्रीज वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर टेलिव्हिजन मोबाईल फोन ह्या गोष्टी मॅन्युफॅक्चर करत नाही काय रिझन असेल अमेरिका ह्या गोष्टी का मॅन्युफॅक्चर करत नसेल तर एक अमेरिकेचं लॉजिक काय आहे याच्या मागे तर अमेरिकेचं असं लॉजिक आहे की आम्ही ज्या गोष्टीत काम करणार प्रायमरी सेक्टर सेकंडरी सेक्टर टर्शरी कॉर्टनरी सेक्टर ठीक आहे आम्ही सेकंडरी सेक्टरमध्ये जास्त काम नाही करणार ठीक आहे एखादं गुड्स बनवण्याच्या बाबतीत मागे नाही लागणार आम्हाला ग्लोबली जिथून स्वस्त एखादं गुड्स भेटेल ठीक आहे लॅपटॉप जिथून स्वस्त भेटेल मोबाईल जिथून स्वस्त भेटेल आम्ही तिथून इम्पोर्ट करणार आणि आमच्या लोकांना देणार मग आमच्या लोकांना दिल्यावर काय होणार की एक समजा एक टी व्ही जर अमेरिकेने स्वतः मॅन्युफॅक्चर केला एक टी व्हीची किंमत अमेरिके स्वतः मॅन्युफॅक्चर झाली तर अमेरिकेमध्ये आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं पर डे मिनिमम वेजेस किती आहे साडेचार हजार ते पाच हजार ठीक आहे तर हा काय ते सेवन पॉईंट टू फाईव्ह डॉलर पर आवर मिनिमम वेज आहे अनस्किल्ड लेबरचा स्किल्ड लेबरचा जास्त आहे म्हणजे काय तिथं लेबरच महाग आहे जर काय म्हणतंय युएसए युएसए म्हणत जर आम्ही टीव्ही मॅन्युफॅक्चर केला आमच्या कंट्रीमध्ये तर आमची लेबर कॉस्ट महाग आहे सगळ्या गोष्टी महाग आहे त्यामुळे आम्हाला किती पे करावे लागणार त्यामुळे आम्हाला त्या टीव्हीची प्राइस पे करावी लागणार फिफ्टी टेन ऊजंड डॉलर ठीक आहे ऑन अदर हँड जर हा टीव्ही चायना इंडिया साऊथ कोरिया मलेशिया इथून इम्पोर्ट करून आणला तर हा हा टीव्हीची प्राइस आम्हाला पडते फोर थाउजंड डॉलर फोर थाउजंड डॉलर मग हे सिक्स थाउजंड डॉलर जे वाचतात हे सिक्स थाउजंड डॉलर कुणाचे वाचतात अमेरिकन जनरल पॉप्युलेशनचे वास्तव मग अमेरिकन पॉप्युलेशन काय करते हैं? हे सहा हजार डॉलर घेते हे जे सहा हजार डॉलर राहिलेले आहेत हे सहा हजार डॉलर घेणार आणि हे कुठे देणार वापस अमेरिकन इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युट करणार अमेरिकन इकॉनॉमीमध्ये कशी कॉन्ट्रीब्युट करतील जे प्रायमरी सेक्टर शेती उ, शेती सेकंडरी उद्योगधंदे टर्शरी क्वार्टनरी मध्ये म्हणजे हाय हाय एंड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट हाय एंड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ठीक आहे तर मग हे यांचा जो राहिलेला पैसा हा कुठे जाणार युएस मार्केटमध्ये मा जाणार युएस मार्केटमध्ये कुठे जाणार त्यांच्या टेक कंपन्यामध्ये जाणार त्यासोबतच हा जो सहा हजार पैसा सहा हजार डॉलर राहिले हे कुठे जाणार अमेरिकेच्या रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये जाणार ते लोक घरी कुकिंग नाही करणार ते फास्ट फूडचं कल्चर राहणार फास्ट फूड सॉरी आऊटसाईड फूडचं कल्चर राहणार बाहेर जाऊन खाणार मग ते काय म्हणणार तुम्ही पीएच डी करतायत तुम्ही शिकतायत तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताय काही करा तुम्ही हॉटेलमध्ये दोन तास तीन तास चार तास वेटरचा जॉब करा मिनिमम वेज आम्ही तुम्हाला एवढं सेव्हन पॉईंट टू फायव्हरून दिलाय पंचवीस डॉलर तुम्हाला भेटणार मोर दॅन इनफे तुम्ही शिक्षणही पूर्ण करू शकता आणि सेल्फ सस्टेनही करू शकता जर हा टीव्ही अमेरिकेतच बनला तर हा दहा हजार डॉलर पडणार आणि अमेरिकेच्या लोकांच्या हातातले हे सहा हजार डॉलर निघून जाणार जर हे सहा हजार डॉलर निघून गेले तर वापस मार्केटमध्ये नाही येणार आणि भारतात जसं लोक फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात बँकेत टर्म डिपॉझिट फिक्स डिपॉझिट इन्व्हेस्ट करता यूएस मध्ये तसं कुणी करत नाही त्यांचा हा पैसा वापस फिरून मार्केटमध्ये जातो इतर खाण्या पिण्या चैनीच्या मध्ये जातो आणि ह्याच्यातून काय होतं ते म्हणतात आम्ही भले इथं लेबर कमी जनरेट केलं इथं तर स्किलफुल लेबर आहे स्टील वी आर जनरेटिंग लेबर स्टील ते लेबर एम्प्लॉयमेंट जनरेट करतात कुठे करतात रेस्टॉरंटमध्ये करतात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करतात मग त्याच्यामुळे आपण बघितलं की बराक ओबामाची मुलगी जरी ती एक पर्टिक्युलर एज आल्यानंतर तिने एका रेस्टॉरंटमध्ये काम केलं तर ते त्यांच्या कल्चरचा पार्ट आहे मग आता आम्ही काय करू आपल्याला हे टी व्ही मोबाईल हे काय बनवायचं नाही आम्ही काय करतो आम्ही आमच्या लोकांना सॅलरी पण खूप देतो आणि आम्ही कुठे पैसे इन्व्हेस्ट करतो हाय एंड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आता जर तुम्ही ग्लोबल ब्रँड बघितले तर ग्लोबल ब्रँडचं ओरिजिन युएसए जपान पॅनासोनिक कॅमेरा असेल सोनी कॅमेरा असेल जपान मेजॉरिटीली टेक कंपन्या आहेत फेसबुक युएसए व्हॉट्सअपला युएसएनी पर्चेस केलं इंस्टाग्राम यु एस ए गुगल युएसए ठीक आहे इनोव्हेशन्स स्पेसएक्स ब्ल्यू ओरिजिन ठीक आहे यूएसए स्पेस एक्सप्लोरेशन मध्ये नासा युएसए त्यांचं काय म्हणणं आहे की ऑलदो आम्ही ह्या सेकंडरी सेक्टरमध्ये जॉब जनरेट नाही करत आहे आम्ही कुठे करतोय टर्शनरी कॉटनरी किंवा एखाद्या अशा इंडस्ट्री तर स्किलफुल स्किलची गरज नाही लागणार आहे त्यामुळे त्यांची इकॉनॉमी ते जास्त आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजिकली कधी पण ॲडव्हान्स आहे आपण जो विचार करतो त्याच्यात ते पुढे असतात तुम्हाला तर डिफेन्समध्ये पण एक्झाम्पल दिसेल टेक्नॉलॉजी मध्ये पण एक्झाम्पल दिसेल सगळ्याच गोष्टीमध्ये ती गोष्ट दिसून येईल तर हा बॅलन्स ऑफ पेमेंटचा टॉपिक होता याच्यावरती कधी सी क्यू वगैरे येणार नाही पण तुम्ही मॉक इंटरव्ह्यू इधर थेरीचा क्वेश्चन लिहिताना हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात असतो की अमेरिका काच होताना का एखाद्या गुड सर्व्हिसेस बनवत नाही ते का जॉब जनरेशनचं काम करत नाही त्याच्यामागे हे लॉजिक हे रिझन तुम्ही एक्सप्लेन करू शकता आणि तुम्ही स्वतःचे एखाद दोन पॉईंट ॲड करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग दिस बॅलन्स ऑफ पेमेंट लेक्चर सिरीज प्लीज डू लाईक सबस्क्राईब अँड शेअर आणि प्लीज कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट टॉपिक इकॉनॉमिक्समधला कोणता पाहिजे आहे थँक्यू फॉर अटेंडिंग टुडे सेशन